पनवेल महापालिकेच्या महापौर सहाय्यता निधीची सर्वसाधारण बैठक महापौर डॉ कविता चौतमोल यांच्या अध्यक्षतेखाली सोमवारी झाली. या सभेत महापौर सहाय्यता निधीच्या पटलांवरील विविध विषयांना मंजुरी देऊन आर्थिक मदतीचा धनादेशाचे वाटप करण्यात आले. आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांना वैद्यकीय कारणांसाठी तसेच अपघात किंवा नैसर्गिक आपत्तीच्या कारणास्तव पनवेल महापालिका कार्यक्षेत्रातील नागरिकांसाठी लोकसहभागातून महापौर सहाय्यता निधी उपलब्ध करून देण्यात आला आहे. या निधीमधून आर्थिकदृष्ट्या दुर्बल गरजूंना विविध गंभीर आजारांसाठी आर्थिक मदत करण्यात येणार आहे. या महापौर सहाय्यता निधीची सर्वसाधारण बैठक महापौर डॉ कविता चौतमोल यांच्या अध्यक्षतेखाली झाली. या सभेत प्रभावती जाधव यांना फ्रॅक्चर ऑफ ह्युमर शस्त्रक्रियेसाठी 10,000 रुपये, क्रियांश पाटील यांना शस्त्रक्रियेसाठी 5,000 रुपये व अनिकेत चव्हाण यांना हिप रिप्लेसमेंट शस्त्रक्रियेसाठी 15,000 रुपयांची मदत महापौर सहाय्यता निधीतून करण्यात आली आहे. या मदतीचा धनादेश उपस्थित मान्यवरांच्या हस्ते प्रदान करण्यात आला. यावेळी उपमहापौर सीताताई पाटील, स्थायी समिती सभापती नरेश ठाकूर, महिला व बालकल्याण सभापती हर्षदा उपाध्याय, प्रभाग समिती सभापती प्रमिला पाटील, संजना कदम, नगरसेवक समीर ठाकूर, नगरसेविका सुशीला घरत यांच्यासह महापौर सहाय्यता निधी समितीच्या सर्व सदस्य, उपायुक्त सचिन पवार, मुख्य लेखा अधिकारी मंगेश गावडे, नगर सचिव तिलकराज खापर्डे तसेच अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते. आज दिनांक 27/6/2022 रोजी महापौर सहाय्यता निधीची बैठक पार पडली आणि आजच्या बैठकीला पनवेल महानगरपालिकेच्या सन्मान्य उपमहापौर, स्थायी समिती सभापती, प्रभाग समिती अ ब क चे सभापती उपस्थित होते. पालिकेचे अधिकारी उपायुक्त पवार साहेब, सन्मान्य सचिव, वैद्यकीय अधिकारी, त्याचबरोबर अकाउंट डिपार्टमेंट सगळे अधिकारी उपस्थित होते. विविध 3 अर्ज आज महापौर सहाय्यता निधीला मंजूर होऊन आलेले होते, म्हणजे ते वैध ठरलेले होते, त्यामुळे ते ह्या सभेत पाहिले. त्यामध्ये श्रीमती प्रभावती शंकर जाधव, कुमार क्रियांश पाटील आणि श्री अनिकेत चव्हाण यांचे ते अर्ज होते. छाणण्याअंती ते अर्ज पात्र ठरल्यामुळे ह्या महासभेत ते आले आणि त्यांचा विचार ह्या महासभेत पॉझिटिव्ह होऊन त्या सर्वांना तिघांनाही ती रक्कम मंजूर करण्यात आली आणि त्याचे चेक आज वाटप करण्यात आले. त्याबद्दल पुन्हा एकदा मी उपस्थित सर्वच सभापती असतील, उपमहापौर असतील, स्थायी समिती असतील, प्रभाग समिती सर्वांचे इथे आभार व्यक्त करते की आपण ह्या सभेसाठी उपस्थित राहिलो.